हा जवळजवळ 12-13 वर्ष झालं पळतो एक नंबर मध्ये. हो जिथं जाईन तिथं एक नंबरच करून येतोय. लिस्ता पुणे जिल्ह्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात गाजलेलं बैल आहे. आता हा एकमेव बैल आहे की नाही की तो प्रत्येक टाइमला घड्याळ आतून आणतो. एकमेव एवढा वयस्कर बैल ह्याच्या एवढा पळणारा बैल आतापर्यंत आम्ही नाही बघितला. हो मन्या पळून गेला ना घाट अर्धा रिकामा असतो. जवळेकरची बारी झाली ना घाट निम्मा रिकामा होऊन जातो. सलग 9 घाट एक नंबर फायनल झाले त्याच्या आत्ताच्या सीझनला. जिल्ह्यात एक नंबर कांड्यावर बैल पळतो अख्या जिल्ह्यात आणि ऍक्टिव्ह पळतो. ह्या बैल असल्याशिवाय घाट उठत नाही, टाळी होत नाही. नाही सगळी पोरं काल होत्या. हो हे कायम असते सगळी बाहेर गेलेली. 10% पण नाही. जवळ जवळ 100-200 पोरं असतात. आणि मी तर ऐकलं की 2-3 जिल्ह्यातली पोर असतात. हो सगळ्या सगळ्या जेवढे मान्यवर प्रेम करणारे आहेत सगळे आमची आमच्या गाड्याबरोबर असतात. नाना काल मने हिरो झाला म्हणजे लोकांना आवडला तो. हो त्याची खासियत आहे की प्रत्येक वेळा जेव्हा घाटात जाईन तू पहिल्या राऊंडला तो 11-99 आला, दुसऱ्या राऊंडला 11-65 आला, तिसऱ्या राऊंडला तो 11-24 आला आणि फायनलला 29 आणि फायनलला 11-24 आला. एवढे आतून आणणारा बैल एकमेव आहे. पुणे जिल्ह्यात एवढाच एकमेव फाकडे आहे की डबलला जास्त चालतो. असा एकमेव बैल आहे की जो पहिल्यांदा पळून आणि आतापर्यंत जेवढ्या फायनली तो जर पहिल्या राऊंडला 11-29 होता मागून 11-24 आला तरी पब्लिक जास्त असल्यामुळे जुपणीला आम्हाला तरच झाला. नाही तर आमच्या हिशोबाने अजून आत यायला पाहिजे नव्हती बारी. त्याची ती खासियत आहे पहिल्या राऊंडपेक्षा तो दुसऱ्या राऊंडला जास्त पळतो. नाना पहिल्या राऊंडला गुडघ्याव पडला होता. हो तो उठून त्याने 11-99 केली बैल पडून तिथं वल्ला असल्यामुळं पाय घासल्यामुळं पडून बैल उठून परत 11-99 करून त्याने पहिला राऊंड म्हणजे राखली. अनुभवावरूनच पळालाय. हो अनुभवावरून अनुभवावरून आता भोसरीला त्याला सतत 11 वर्ष एक नंबर केल्या म्हणून हिंदकेसरी म्हणून गादा देऊन त्याचा सन्मान केलेला भोसरीच्या घाटात. पटका गुंडळून. हा पटका गुंडळून भोसरीच्या घाटात त्याचा सन्मान केलेला आहे गादा देऊन. किती वर्ष झालं पळतोय तो? हा जवळजवळ 12-13 वर्ष झालं पळतोय एक नंबर मध्ये. हो जिथं जाईन तिथं एक नंबरच करून येतोय. 15 वर्षाच्या पुढे तो आणि जुन्या पिढीतला बैल तीच आहेत आत्ताही आपली कांड आणि हा नाही ते शक्यतो सगळी नवीन बैल आहेत. हो याच्या वयातला बैल एक नंबर मध्ये आता एकही पळत नाही आणि एवढं स्पीड नाही. 2003 पासून तो एक नंबरला पळतोय. 2014 आणि 2014 हिंदकेसरी त्याने बोलेरो स्कॉर्पिओ ट्रॅक्टर अशा अनेक बरोबर बक्षिस भेटलेली आहेत त्याला जेवढे हिंदकेसरीच्या. पहिल्यांदा कुठल्या वर्षी पाळलं होतं तुमच्याकडे? 2013 पासून. मग 2013 पासून पळतोय. हो एक नंबर करतो जाईन तिथं एक नंबरचं बक्षीस आणतोय. ट्रॅक्टर बुलेट असे अनेक बक्षिस भेटलेले आहेत. नाना कालच्या घाटात घाट मोठा होता सगळे फुल ताकदीने उतरलेले होते सगळं गाडा मालक. चांगली चांगली बैल उतरलेले होते त्याच्यामध्ये. ह्यानं जिद्द दाखवली पहिल्या वेळेस त्याचे पाय घसरून सुद्धा तो न्या नाही तर पहिल्या राऊंडलाच लोकांच्या बाहेर पडल्या तिथं वल्ला असल्यामुळं. पण त्याने चिकाटी त्याच्या अनुभवपणा लावून पहिल्या राऊंडला त्याने 11-99 करून शर्यतीत भागात ठेवलं आपल्याला त्यांनी. हा एवढं वर्ष पोहोचतोय हे मालकासाठीच पोहोचतोय ना? मालकाच्या नावासाठी खास पोहोचतोय. कारण कालच्या मैदानात खूप मोठी बैल होते आणि त्यांच्या समोर हा दाखवलं की मी वाघ आहे. सगळ्यात जुना बैल हा सगळ्या आत्ता घाटात आहेत ना जवळजवळ 2013 पासून एक नंबरच सगळ्या फायनली मारल्या. त्याच्या एवढ्या फायनली पुणे जिल्ह्यात कोणाच्याच नाही. त्याने सांगा बा या बैल एवढ्या फायनली आमच्या आहेत आत्तापर्यंत. पहिल्यापासून एक नंबर आहे, आजही एकच नंबर आहे. तवा पण हिंदकेसरी होता ना, आत्ता पण हिंदकेसरीची. आत्ता पोरं तर बोलत होते 9 घाट कंटिन्यू झालं, त्यात 6 2-व्हीलर आणल्या ते. त्याने 6 2-व्हीलर आणल्या, 2 बुलेट आणल्या, 2 शाईन आणल्या, 1 स्प्लेंडर आणली, 1 CD Deluxe आणली. 7 घाट सेपरेट फायनल आणली एकटीने. घाट राजा पण आणि फायनल पण एवढं स्पीड त्यानं अजून टिकवलंय. आणि तो म्हणजे बंदीत किती वर्ष बसून होता? 7 वर्ष बसून पुन्हा चालू झाल्यावर त्याच स्पीडनं पाहायला मानलं पाहिजे ना त्याला. ते खेळ खाण्यापिण्याची ना, त्याला दुधी 5 लिटर रोज. बंदीत पण होत आणि आम्हाला लहानपणापासून आवड. आम्ही दोघ जण मित्र आहेत लहानपणापासून. आमची आवड आहे 5 वर्षापासून लहानपणापासून आम्ही गाडा एकत्र पळवतोय. सगळे नियोजन हे आमचे मित्र करीत असतात, मी नसलो तरी.
आणि यांच्या वडील गाडा क्षेत्रात अति हुशार म्हणजे अति हुशार, कुठला बैल बाजारात आणला तरी पळणार नाही, पळणार कुठं गाडा ठेवायचा, गाडा किती पाहिजे, जड पाहिजे, हलका पाहिजे, शिवडाटी कशी पाहिजे, जुपण्या कशा पाहिजे, हे सगळं आम्हाला ट्रेनिंग त्यांच्यापासून भेटलेलं आहे. बाळपाटील सूर्य म्हणून यांच्या वडिलांचं नाव आहे, त्यांच्यापासून आम्हाला हे सगळं ट्रेनिंग भेटलेलं आहे. हे आमचे मित्र आहेत गणपत मोरू, हे पण असतात काय प्रत्येक घाटात त्यांचं नियोजन असतं, त्यांचा मुलगा आहे पप्पू मोरू, हे सगळी मुलं आहे, हे भाऊ बंडलकर आहे, जयसिंग आहे, सतीश माघाडे, बाळू माघाडे, आपले कोळी आहेत, संजय कोळी मुगे आहे, सुतारे रवी सुतारे आहेत, आणि अजून आमचे सरपंच राजेंद्र टाकळकर भरपूर असे 200 पोरांची टीम आहे आमची, सगळे असतात. आत्ता सगळे थोडे बाहेर गेलेले आहेत, 5 दिवस दमल्यामुळे सगळे आराम करतात. सर्वांच्या सहकार्याने हा गाडा पुरतो. आमच्या पूर्व गावातली भागातली जो 17-18 गाव आमच्या बरोबर असतात, सगळी बैल बरोबर असतात. नाना बैल जेवढा पोहतो तेवढंच मालकाचं डोकं बी पळायला लागतं. हो, तेव्हा त्यांना जपायला लागतं, त्यांना खातर जपायला लागते, नियोजन लहान सहान सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवायला पाहिजे. नुसते बैल पळतात म्हणून पळून नाही चालत ना, सगळ्या गोष्टीवर लक्ष पाहिजे. आमची अशी स्वतः 4 बैल आहेत, पुण्याची 4 गोळा केलेली आहेत, सगळ्यांची काल आहे ना, प्रत्येक 4 बैल होते, एकाचा एकच बैल होता, शेपरेट फक्त आपलीच 4 होती, म्हणजे 1200 गाड्यात गाड्यांमध्ये फक्त आपलीच 4 होती, सगळ्यांनी सावडी गाडी पळते. तुमच्याच नाव असं होतं, घरची बैल तुमचीच फक्त, घरचा साज, सगळं घरचा साज आपला एकमेव होता. गाडा सगळं 4 बैल त्याला म्हणतात गाडा, आणि त्यातली 3 बैल जुनी होती, नवीन बैल आम्ही 10-12 बदलली, पण त्याच्या स्पीडचा बैल आजही नाही लागला आम्हाला, त्याचं शेल धरून सुद्धा अजून चालत नाही कोणी, त्याला दात आहेत सगळं. हो, अजून सगळे चांगले आहेत, तशी गरीब आहे, मारीत नाही घरी, काय वावरायला खायला प्यायला एकदम शांत आहे. आणि कांडा आमचा असं आहे की पुणे जिल्ह्यात पण त्या कांड्याच नात नाही, कुठे 20 फुटावर पळते, अजूनही 20 फुटावर पळते जुनं कांड, त्या 2014 ती 10 महिन्याची असताना त्यांनी स्कॉर्पिओ जिंकली होती, महाराष्ट्र इंदगिसरी तेवढा पुरस्कार त्यांनी 10 महिन्याचा असताना पाठवलेला आहे त्या कांड्या, आणि आजही तीच पळते, तेच कांड. हो, तेच पिढी, तेवढं तिन्ही पहिले जुनी घोडा पण जुनं आहे, घोडी बिडी सगळं जुनं, सगळा साजा आमचा जुनाची, सगळं घरची. नाना काल कोणतं बक्षीस मिळाले काल, म्हणजे पुरे ह्याच्यात? आता जेसीबी मध्ये 5 जण बक्षीस पात्र ठरवले त्यांना, काल जेसीबी भेटलेले 2014 आपल्याला बोलरो स्कॉर्पिओ ट्रॅक्टर बुलट हे भरपूर बक्षीस यांच्यामुळे पुणे केसरी महाराष्ट्र केसरी आपल्याला बैलांनी नेलेले. कालच्या ह्याच्यात अजून दुसरं कुठलं बक्षीस भेटलं? टू व्हीलर एक भेटली, 3 टू व्हीलर, आणि काल जेसीबीचं बक्षीस आपल्याला भेटलेलं 1 नंबरचं जेसीबीचं. आणि 2 व्हीलर कसे भेटले? पहिल्या फेरीला 2 व्हीलर होती ना. हा हा हा, जे आतून आले त्यांना 2 व्हीलर, 1 नंबर 12 सेकंद पहिल्या राऊंडचं बक्षीस वेगळं असतं, फायनलचं वेगळं असतं. फायनलला जेसीबी मध्ये आपण 5 जण एकत्र केले त्यांनी. आतापर्यंत केसी पुरस्कार कोणाच मिळाले, पण ग्राउंड मिळाला कसं काय मिळालं? बुसरीमध्ये 11 वर्ष लागोपाठ फायनल काढल्यामुळं त्याला गदा देऊन त्यांनी सन्मान म्हणून फेरा बांधून हिंद केसरी म्हणून पुरस्कार आणि सन्मान फेर घाटात मिरवणूक काढली होती बुसरी ग्रामस्थांनी. मग त्या गाववाल्यांनीच काढलं, गाववाल्यांनी सतत फायनल मारल्यामुळं तिथं कायम गेला का फायनल मारून येतो. परत पुलगावला पूर्वी ट्रॅक्टर होता तेव्हा 1 नंबर केला, त्या दिवशी शाईन होती तेव्हा पण 1 नंबर, एवढ्या वर्षाने परत 10 वर्षे जाऊन परत 1 नंबर केला तिथं पुलगावला पण. हे जे फॅन भरपूर आहे तो महाराष्ट्राच्या बाहेर म्हणलं तरी भारतात म्हणलं तरी वागो ठरणार नाही, बैल तेवढा गुणी आहे ना. आज त्याचे प्रत्येकाच्या तोंडात त्याच नाव आहे, आणि तसं तो करतो पण प्रत्येक घाटा लोकांचे फोन येते, औरंगाबाद मुंबई कडून नाशिकवाली घाटाखाली प्रत्येक घाटात 9 रेकॉर्ड करून ठेवतो तो कायम, जे कधी घड्याळ आत नाही आलं एवढं घड्याळ आत आणतो. आतापर्यंत ती काशी येते त्याच्यात आपल्याला आहे ना 1350 घाट होता, 12 सेकंड टाकून प्रत्येक गुळणीला येतो आमचा 12 सेकंडचा घाट असेल, 10:81 पहिला राऊंड काढला, फायनल 10:93 काढली. प्रत्येक ठिकाणी नवीन विक्रम करायचा त्याचा इतिहास करतो, नवीन घाटावर काहीतरी इतिहास करतो म्हणायचे फक्त. आता हा एकमेव बैल आहे ना की तो प्रत्येक टायमेला घड्याळ हातून आणतो, एकमेव पहिल्या राऊंड पेक्षा दुसऱ्या राऊंडला जास्त घड्याळ हातून आणतो, हे त्याच्या डोक्यात आहे काय करायचं आपलं बैल ओढून
दुसरा शेजारचा बैल कमी होतो तरी ओढून तो बारी आत टाकतो. अजून त्याच्या मनासारखा त्याला साथ देणार अजून साथीदार भेटला नाही. अजून नाही भेटला. 13-14 वर्ष आता चालू झाल्यापासून मी तुम्ही बरेच बैल बदले केले. 14 बैल बदलले. बैल बदलीची नवीन बैल असते तरी बदली जमत नाही. तरी जमत नाही. हे अग्रेसिव्ह पण आहे घाटात एकदम. घरी एकदम शांत. घरी वापरायला फार बारीक पर्यंत धरा काय करत नाही. घाटात गेलं त्याला तेवढंच माहिती की आपल्याला 400-450 फूटच पळायचं. निशाण पडलं का शांत तरी वर थांबतो. निशाण पडायच्या आधी त्याच्या ज्या 10-12 उड्या आहेत अति गायीवर घेत होतो. कधी ते घाटातून बाहेर जाईन असं होतं त्याला. काल मण्याला सोडायला तुम्ही होता. पुन्हा 4 फेर तुम्ही बघितलं जवळना. कसा पाहिला काल? म्हणजे आत्ता बैल एवढा क्षेत्रात पाळणार आहे बैलांपैकी. एवढा वयस्कर बैल आणि ह्याच्या एवढा पाळणारा बैल आत्तापर्यंत आम्ही नाही बघितला. म्हणजे आमचा आहे म्हणून नाही सांगत पण नाहीच आहे. ह्याच्या एवढा पाळणारा बैल नाही आत्तापर्यंत बैलगाडा क्षेत्रात. चालू सीझनला तरी नाही त्याला बैलच पुरत नाही. अजून नाही ह्या वयाचा आणि ह्याच्यापेक्षा कमी वयाचे सुद्धा ह्याच्या एवढे पाळणारे नाहीत. नाही कुणीच नाही त्याला आत्तापर्यंत. आम्हाला सुद्धा बैल बसवता आला नाही. सलग 9 गाठी 1 नंबर फायनल झाले त्याच्या आत्ताच्या सीझनला. आता चालू झाल्यापासून किती गाठाचा राजा झाला? गाठा राजा 5 वेळा झाले आणि सेपरेट फायनल 7 वेळा झाली. काय 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 शेंगदाणे पेंट 5 लिटर दूध अंडी म्हणजे पहिलवानासारखा गोरा घेतला सगळा टोटल. आणि जुपायला एकदम शिस्तबद्ध नाही का. अजिबात जुपायला त्रास बीस करणार नाही. जुपायला शिस्तबद्ध असल्यामुळे त्याची जुपणी काटा होती. जुपणी काटा झाल्यामुळे त्याला खाली एनर्जी जात नाही. त्याची जुपायला शांत असल्यामुळे एनर्जी खाली जात नाही. त्याच्यामुळे एनर्जीचा उंचीचा आणि लांबीचा तो पुरेपूर वापर पाळण्यासाठी करतो. आता तुम्ही मण्याला मैदानात नेता घाटात नेता काय अनुभव आहे? मण्याला ज्यावेळेस आम्ही घाटात नेतो त्यावेळेस टेम्पोतून मण्या उतरला ना खाली त्याला बघण्यासाठी 200-200 लोक तिथे जमलेले असतात. मण्या बांध म्हणजे लोकांपासून आम्हाला लांब बांधायला लागतो. लोकांची गर्दी झाल्यामुळं त्याला पळताना काही हे व्हावं नाही म्हणून आम्ही त्याला लांब बांधतो. त्याचे फोटो काढाय बरेच जण येत असतील. हो त्याला लाईक करणारे लोक खूप आहेत. आणि जास्त करून जे यंग सर्कल आहे ना ते मण्याचे लय फॅन आहेत. आम्ही घाटात बघतो ना खूप मुलं असतात आमच्याकडे. म्हणजे 2-3 जिल्हे मिळून लोक असतात सगळे टोटल. मने घाटात आले लोक बैलगाडे शर्यती सोडून मण्याला पाहिला असतात. तिथे ते पाहिजे सोडून मण्याला पाहिला आहे ते सगळे. हो मण्या पळून गेला ना घाट अर्धा रिकामा असतो. जवळेकरची बारी झाली ना घाट निम्मा रिकामा होऊन जातो. नाव पुकारल्यावर वडापावची हातगाडीवाली सुद्धा धंदा सोडून बारी बघायला पळत येतात. म्हणजे जुन्या पिढीची लोक सुद्धा एवढी फॅन आहेत मण्याची. त्याला कुठे जुपा कसा आहे जुपा तेवढं. कांड्यावर पण पळतो जुकाटात पण पळतो चारी खांद्यावर पळतो उजवाडावर सॉरी सगळ्यामध्ये एक्सपर्ट येतो. नाही कांड्यावर नाही झुपत. आम्ही पहिल्या जत्रेला जेव्हा बैलगाडा शर्यत चालू झाली ना लांडेवाडीची पहिल्याच ऑर्डर होता. दादांनी बैलगाडा शर्यत भरवलेली तेव्हा आम्ही कांडेवरचा बैल जोकाटात घेतलेला ना माने. म्हणजे जिथं कमी तिथं माने असा विषय. जिथं कमी तिथं तो जागा भरून काढतो त्याची. 2014 साली जवळेकरांच्या 2 बाऱ्या होत्या. एक मोठ्याल्या बैलांची बारी होती आणि एक वासरांची बारी होती. आणि त्यावेळेस हा बैल म्हणजे एक राखीव खेळाडू होता. जिथं बैल कमी तिथं त्याची जागा भरून काढणारा हा एकमेव फकड्या मण्या होता. मोठ्या बैला पुढच्या समजा आमच्या पुढच्या कांड्यावरच्या एखाद्या बैलाला लागलं तर त्याच्या जागी मण्या. किंवा मागच्या एखाद्या बैलाला पायाला कुठं जखम झाली पळतानी घाटात कुठं काय तर त्याच्या जागेवर परत मण्यात जुपून लगेच बारी काढायचा. दोन्ही बाऱ्यांमध्ये पळायचा. दोन्ही बाऱ्यांमध्ये कुठं पण कुठं माग चारी खांदी कुठं पण पळायचा. आणि एक नंबरमध्येच बारी करून दाखवायचा. त्यामुळे त्याला अनुभव जास्त आला. हो बऱ्याच बैलांच्या वर पळाल्यामुळे. आत्ता घाटात जेवढी बैल आहेत त्यात सगळ्यात अनुभवी बैल म्हणजे फक्त मण्याचा असू शकतो. कारण तो गुडघ्याव पडला होता तरी पण उठून पळाला. सलग 14 वर्ष 1 नंबर मध्ये पाळणारे एकमेव बैल. सलग 14 वर्ष आजपर्यंत त्यांनी बारी पडून दिलेली नाही कुठं. त्याला स्वतःच्या जेव्हा गाड्याळे एकटा गाड्या आणतो तो. शहराचा बैल कमी राहिला तरी एकट्यात गाड्या आणायची ताकद आहे त्याच्यात. 15 वर्ष झाली. 14 वर्ष झाली पळतो. वय 15 आहे त्याचा. वय 15 आहे. जोडीचा बैल त्याच्या संघ आत्तापर्यंत लय आले लय गेले.
आता बैलगाडी पासून याला जवळजवळ 9-10 बैल नवीन जोडली आम्ही, पण मण्याला जोड नाही लागलेला अजून. त्याच्या एवढा स्पीडचा बैल नाही भेटला आता बरे, त्याच्या सोबत जाणार भेटला पण त्याच्या एवढा स्पीडचा नाही. आणि हे जर चालू झाल्यापासून पण स्पीड वाढत गेलंय. हो, त्याचं वैशिष्ट्य जी पहिली बारी जी होईल तर फायनलच्या बारीला तो सेकंद आतमध्ये जाणतो. जेवढ्या वेळा झोपेन तेवढा त्या स्पीड वाढत जाते, कमी होत नाही, दमत नाही बैल. मनेसाठी आम्ही एकच सांगू शकतो, फक्त मनेचं सुवर्ण अक्षरात नाव लिहिलं तरी वावगं ठरणार नाही. मने हा निस्ता पुणे जिल्ह्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात गाजलेलं बैल आहे. शिंग अशीच आहेत त्याची, मोडलेलं नाही हाय असं. आणि आतापर्यंत जेवढी तुमची बैल झाली त्यात सगळी टॉप मधली, त्याच्यात हा सगळ्यात टॉप माझा टॉप आहे. याच्या आधी आमचा मामा झाला टाकाटक, बंटे म्हणून बैल झाला, परत पोपट्या झाला, आणि सगळ्यात जास्त दिवस पडणारा हा बैल टिकून. टाकाटक मामापेक्षा जास्त माने मामा हा सारखाच आहे. तू 15 वर्षी 1 नंबरला पळाला, मोठा मैसरी होता आमच्याकडे नाग्या, तो पण 15 वर्षी 1 नंबरला पळाला. किती वर्ष झालं? हा आता 13-14 वर्ष झाले 1 नंबरला पळतोय, 1 नंबर करतोय. जाईन त्याला पहिल्या राऊंडपेक्षा डबलला त्याच्या पक्क डोक्यात आहे, आपल्याला काय करायचं. हुशार आहे आणि ही जात हुशार असते, ही जात एकदम मैसुरी जात हुशार राहते पांढऱ्या बायलापेक्षा, की त्याला काय करायचं तो तेवढंच त्याची ताकद वापर करतो, ज्यादा नाही करत. त्याचं जे काम आहे तेवढंच काम करतो, थांबतो परत घाट संपला की थांबतो, आणि त्याची एनर्जी एक्स्ट्रा वाया जाऊन देत नाही, एवढं हुशार आहे. नाना काल बक्षीस हे म्हणजे वाटून दिले, हे अगोदरपासून ठरलेलं होतं का वाटून द्यायचे? हो, एकदम एखादं द्यायचं नाही, मोठं बक्षीस असल्यामुळं त्यांनी 5 जणांना ते वाटून दिलं. हे सुरुवातीपासून माहिती? हो, डिक्लेअर केलं होतं त्यांनी, डिक्लेअर केलं होतं. नाना काल अजून बैल तुमची पाळली, कोणती पाळली? हे गायच्या शेजारचा सरजा म्हणून आहे ती गोडी. हा कांडे वाचतोय, हे कांड 10 महिन्याचा असल्यापासून, 10 महिन्याचं असल्यामुळं शिपारी तेव्हापासून ही पळत होती. महाराष्ट्र केसरी त्यांनी 10व्या महिन्यातच किताब घेतलेला आहे. हेच कांड आज जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात आजही कांड एवढं पळत नाही. 20 फुटावं कांड म्हणलं तर पळते आज पण कांड पुणे जिल्ह्यात. हा हा, सरजा म्हणून आहे आणि त्याचं जोडीदार तिकडे पिंट्या. त्याचं पण 12-13 वर्ष झाले ना, 13 वर्ष झाले. हे पहिले 10 महिन्यातच त्यांनी पहिले महाराष्ट्र केसरीचा किताब घेतला आहे. अजून म्हणजे त्याला माग झोपला नाही ना, फक्त एकच जागा पुढचं कांड उपलब्ध. आणि मण्यावर झोपला तर काय होईल? मण्यावर नाही नाही टिकणार, नाही टिकणार नाही. आणि मग पुढं पळायचं कोणी? पुढं पण मग असं अवघड ना, पुढं महत्वाचं आहे ना, पुढं तेवढंच महत्व. पब्लिक मध्ये पुढची बैल महत्वाची आहेत ना, आधी झोपायला तो त्रास करीन. शेवटपर्यंत कांड्याला, कांड्याला कांड्याला त्याचं कामच कांड्यावर. 1 नंबर काम करतो तो कांड्यावर, कांड्या 1 नंबर ट्रेनच केलाय. हो, पहिल्यापासून जे बच्चे होते तेव्हापासून त्या डोक्यात येते काय करायचं. ही गोडी आहे ना पंचलिंगी, चारी पायला पद माहीत, अशी गोडी कोणत्याच गाड्यावरकडे नाही. तशी आमची लक्ष्मी ही गोडी आल्यापासून बारीक कोणच पडली नाही कधीच, असा अंदाम आमचा अनुभव. तिचं गंगा पाटी सगळे बघून चारी पायला पद माहिती, जय मंगळी पंचलिंगी, पंचकल्याणी माहिती कल्याण करणार, जय मंगळ जय करणार. अशी वस्तू मिळत नाही तिकडून. चिमुटे ती म्हणून ती गाडी चिमुट बसवी ती आहेत ना गोळ्या खोली सगळ्या, ते सगळ्या बाजूला आहेत त्यामुळे लक्ष्मी. आता आमची वय काय राहिलं? वय आता 17-18 वर्ष. 17-18 वर्ष ना ना. हे नवीन घेतलं तुम्ही? हो, आत्ता घेतलं. काय बा, हा नाशिक जिल्ह्याचा किंग आहे तरी म्हणाला नाही पोरला. हा घोडागाडीचा बैल आहे नाशिक जिल्ह्याचा, तिथं 1 नंबर म्हणजे नाशिकचा किंग होता म्हणून आम्ही घेतला. तरी आपल्या मनाला काय पुरत नाही अजून, आता त्याला जरा ताकद कमी आहे. गणपतीपर्यंत त्याला त्याची तयार करून तो गणपतीपर्यंत मान्यापर्यंत पळवा असे आमची आशा आहे. बघू काय होते आता. हो, ताकद कमी जरा पहिल्यापासून त्यांच्या तिकडं. आता त्यांनी काय ती जास्त पळवतात ना दिसाड, आणि 1200 फूट पळवतात, आपली 400 फूट आहे शर्यती. घोड्या सगळं मोठे, घोड्याबरोबर पळवल्यामुळे त्याला जास्त ताण होतो ना ट्रेस येतात बैलांना. चौसा आहे, चार दाती पळ गणपतीच्या पुढं पळ, थोडा टाईम लागेल.
हे आपलं 13-14 मध्ये जी वासर होती बारकाली कांड्यावरच त्यातला बैल हा पिंट्या पिंट्या म्हणून हा जो कालच्या कांड्यात जिल्ह्यात एक नंबर कांड्यावर बैल पळतो अख्या जिल्ह्यात आणि ऍक्टिव्ह पळतो ह्या बैल असल्याशिवाय गाठ उठत नाही टाळी होत नाही एवढा ऍक्टिव्ह तो आणि देखना पळतो एवढा 14 महिने घातले आम्ही त्याला एक नंबर एक नंबर म्हणजे कांड्याचा हिरो येतो पुणे जिल्ह्यातला पुणे जिल्ह्यात एकमेव हिरो पळणे आकर्षक केले तो पळायला का टाळी होती आपाप तो दिसायला पण बघा ना आज चांगला मग तुमची बारी पळताना प्रेक्षकांना ही कांड बघू का मण्याला बघू असं होत असं मण्याला बघू का कांड बघू मण्यान हा आणि जिल्ह्यात आज कांड्याला याला जोड नाही आणि माग मण्याला जोड नाही जिल्ह्यात हरण्या नव्हता हरण्या 2-3 घाटात कमी झाल्यामुळं काल नव्हता आजारी होता त्यामुळं दुसरा बैल झोपला होता आम्ही नवीन बैल घेतलेला झोपला होता साधारण वाटत असं म्हणून झोपला त्यामुळे झोपला नाही आम्ही ना अजून ना आला तू तिकडे घेतलेला आहे तिकडे नाशिकला मण्याबरोबर सलग 7 घाट यांनीच फायनल मारला लागोपाठ 7 घाट हरण्याने मारली फायनल केल्या 2 घाट कमी झाला मग बंद केला तो आणला होता नवीन हा नवीन घेतलेला आहे हो मैसुऱ्याचे बाळखर्ची बाळखर्ची आणि वयाने अजून कमी आहे 2 ते गणपतीपर्यंत मोठा झाल्यामुळं मग मण्यापर्यंत चालाव आमची अशी आहे मने जागा धरणार तो मने जागा धरणार का तीच जाती तीच जाती त्याची ना मण्याची तिची जाती एकच आली त्याची ताकद वाढवा पावसाळ्यात आराम वाढतीन ताकते हा पण म्हणे हा जुना हिंदकेसरी हा जी सगळ्यात पहिली फोर व्हीलरची गाडी होती त्याच्यात हा माग होता याने याच्यामुळं ती पहिली सगळ्यात बोलरो लिमगावला बाबा रक्षांनी भरली होती ना त्याच्यात हा जुवात होता तो खरा हिंदकेसरीतून सुरुवात झालेली हा पण हा तो गुळाने जो तो लक्ष म्हणून दुसरा बैल होता त्याच्याबरोबर तो ना हा होता आणि कांड वेगळं होतं याचं एक आहे चारी खांदी पळतो पुढं मागून पुढं कोणत्या पण खांदी चारी खांदी पळतो पळाला काल पण फायनल काढली फायनल 3 नंबर फायनल काढली काल त्याने कांड्याला बैल दिले हा कोणाला हो आमचे मित्र म्हणून अशोक लांडगे त्यांना दिलता तिथं 3 नंबर फायनल काढली त्याने कांड्यावर त्यांचा बैल कमी झाला हा कमी झाला हा हो 1 नंबर पळाला आमच्याकडे एक स्पेअरला बैल आहे 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 स्पीरला स्पीरला अजून 2-3 बैल आहेत काय तीन स्पीरला रायवा झालं हरण्या झालं हा झालं ही स्पीरला येते दुसरी बारी होईल लवकर लवकर त्याची आम्ही तयारी चालू लांडगेवाला लांडगे मामाचा मैसूर हरण्या नाव आहे त्याचं आता ही जमली 20-20 वर्षाची बैल झाली सतत 15 वर्ष 1 नंबर केला त्यांना जाईन तिथे 1 नंबर करायची हे पुढं कांड्या 20 फुटावर पळत होता आणि हा मामा आमचा जुवात पळत होता 15 वर्षे हा कांड्याला पळायचा आणि मामा जोत पळायचा दोन तुमचे मग घरातले ज्येष्ठ म्हणजे तुम्हाला पहिला हिंदकेसरी याने केला हो यांनी केलेलं त्याला आतापर्यंत जोड लागला नाही कोणता जोर 2014 पर्यंत 1 नंबर मध्ये पळत होती म्हणजे बोलतात प्रथम हिंदकेसरी तो हा मामाच्या यांच्यापासून हिंदकेसरी किताब आम्हाला भेटला त्याच्याबरोबर नाग्या म्हणून पळत होता ती बैल 2 वर्षापूर्वी गेला त्याला दात येत का आता नानांना खूप नाद आहे म्हणजे नानांनी नाव खूप मोठे केले पुऱ्या महाराष्ट्रात एवढं मोठे केले ते तुला टिकवायचंय मग तुला नाद कसा आहे आता रोज येतो मी गाड्याला जातो आता त्यांच्या सोबत मग इथून पुढं हो ठेवणार आहे माहिती झाली बरीच ही दावण अशी राहणार हो 100% वाढून पण कमी नाही जास्त नाना ही पोर घाटात असे फंगलेली असतेली तर पोर म्हणत होते आमचं एक पाटील येत ती शिट्टी मारते मग शिट्टीचा आवाज आला का नाही त्यांच्या हे सगळी एका जागेवर यायचं खरंय ना आमचे मित्र आहेत लहानपणापासून पहिल्यापासून त्याला शिट्टीचा नाद आहे शिट्टी त्यांची इतकी फेमस आहे की शिट्टी मारली की आमची सगळी पोर ओळखतात की पाटलांची शिट्टी आली आता उपसरपंच आहेत गावातले आता बैल सोडायचे हा बैल सोडायच्या आधी ते शिट्टी मारली सगळी पोर गोळा होतात अजून एकदा अजून एकदा लांब होऊ दे
शिट्टी म्हणजे लांब ऐकाय जाणार आणि जास्त वेळ वाचते तुमच्या शिट्टी. हो ती खासियत म्हणून पोर ओळखतात ना. आमच्या हिंदगीत श्री बैलगाडा संघटनेत नाण्याचा आणि मन्याचा नाद नाही करायचा. दोन्ही फकड्याची दोन्ही किंगमेकर.